हॅलो एवरीवन, कसे आहात सर्व? चला तर मग आजची स्पेशल रेसिपी बघू शकता तुम्ही. आज मी लंच बॉक्सला काय स्पेशल बनवलं आहे तर आता मी आज इथे बनवणार आहे कढाई पनीर आणि लच्छा पराठा आणि त्यासोबतच छान असा जीरा राईस. बघू शकता मी इथं 3 शिमला मिरची घेतलेली आहे, लाल, पिवळी आणि हिरवी शिमला मिरची. तुमच्याकडे लाल पिवळी नाही भेटली तर तुम्ही फक्त हिरवी शिमला मिरची घेतली आणि व्यवस्थित चौकोनी कट करून घ्यायची आणि कांदा पण चौकोनी कट करून घ्यायचा आहे. नाही भेटली तर नाही टाकली तरी चालेल, दोन्ही लाल आणि पिवळी, फक्त हिरवी आणि कांदा टाकायचा आहे व्यवस्थित चौकोनी कट करून. ते मी इथे धुवून घेणार आहे आणि कांदा टमाटा पण मी इथे रफली चॉप करून घेतलेला आहे. बघू शकता इथे मी धुवून आणि साईडला ठेवणार आहे. त्यानंतर आता मी इथे पनीर घेतलेले आहे, पनीर पण असे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याचे पण सेम काप बनवणार आहे, काप करणार आहे मी. चौकोनी असे झालेले आहेत, चौकोनी काप करून आणि त्यानंतर मी आता कमी फ्लेमवर एक पॅन ठेवलेला आहे. ते आता मी कढाई पनीर मसाला बनवून घेणार आहे. तर मी इथं 2 चमचे मी इथं घेतलेले आहे धने, त्यानंतर काळी मिरी घेतलेली आहे, लवंग घेतलेले आहे आणि 1 चमचा मी इथे बेडशोप घेतलेले आहे, 1 चमचा जिरं घेतलेले आहे आणि त्यानंतर हिरवी वेलची पण घेतलेली आहे. आणि ते कमी फ्लेमवर एकदम 1 मिनटासाठी छान असं भाजून घेणार आहे. सर्व मसाले छान असे फ्राय झाले की लगेचच त्यामध्ये 2 मिरच्या टाकणार आहे. 2 मिरच्या टाकल्यानंतर 1/2 मिनटासाठी छान असं भाजून घ्यायचं आहे आणि लगेचच थोडं थंड झालं की नॉर्मल टेम्परेचरला आलं की लगेचच मी बारीक करून घेणार आहे. बघू शकता एकदम छान असं फ्राय झालेलं आहे, गार थंड होईल आता आणि त्यानंतर मी लगेचच माझ्या छोट्याशा खलबत्त्यामध्ये एकदम छान असं बारीक करून घेणार आहे. त्यामध्ये खूपच पटकन 5 मिनटात माझं बारीक झाले, 5 मिनटाच्या आतच हा मसाला माझा बारीक झालेला आहे. बघू शकता किती छान असं बारीक झालेलं आहे. आता त्यानंतर मी इथे पनीर पण छान असं फ्राय करून घेणार आहे. तर बघू शकता थोडं तेल टाकून पनीर फ्राय करून घ्यायचं 1 मिनटासाठी. जास्त काही परतवायचं नाही आहे आपल्याला, नॉर्मल असं परतवायचं आहे. डायरेक्टली पण टाकलं तरी चालेल पण मी इथं थोडं परतवून घेणार आहे. बघू शकता छान असं परतवलं आहे मी 1 मिनटाच्या आत, लगेच काढून घेणार आहे एका बाउलमध्ये आणि त्यानंतर लगेचच मी शिमला मिरची ते परतवून घेणार आहे. छान असं शिमला मिरची ते म्हणजे 1 ते 2 मिनटाच्या आत मी ते परतवून, 1 मिनटातच परतवून होतं शिमला मिरची कांदा सर्व. नॉर्मल परतवायचं आहे, जास्त पण शिजवायचं नाही आपल्याला. ते छान असं परतलं की त्यामध्ये लगेचच आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून 1/2 मिनटं परतवायचं आहे आणि त्यानंतर लगेचच मसाला टाकायचा आहे. आपल्याला बनवलेला कढाई पनीर मसाला टाकायचा आहे. पूर्ण सर्व मसाला बनवलेला तो टाकून द्यायचा आहे त्यामध्ये छान असं परतून आणि लगेचच त्यामध्ये पनीर टाकायचे. पनीर टाकून पण छान एकजीव करून घ्यायचं आहे त्यामध्ये, परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स झालं की साईडला ठेवून द्यायचं आहे. तर मी कांदा टमाटा असा छान असा भाजून घेणार आहे. बघू शकता आधी कांदा भाजून घेणार आहे 1 मिनटाच्या आत, लगेचच मी भाजून झाला छान की टोमॅटो टाकणार आहे. बघू शकता कांदा भाजलेला आहे. आता इथे मी टोमॅटो आणि टोमॅटो टाकलं की मी लगेचच थोडं मीठ टाकणार आहे. मिठाने टोमॅटो लवकर शिजतात त्यामुळे मीठ टाकायचं आहे. आणि 5 ते 6 मी इथे काजू टाकलेले आहे. काजूनी छान असं आपल्या भाजीला घट्टपणा पण येतो आणि टेस्ट पण खूप सुंदर लागते, त्यामुळे काजू पण टाकायचे आहे. तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल. आणि इथे मी आलं लसणाची पेस्ट पण टाकलेली आहे. आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर मी खूप असं परतवून परतवून घेतलेलं आहे. छान असं परतवून झाल्यानंतर बघू शकता थोडं नॉर्मल टेम्परेचरला येऊन द्यायचं आहे, थंड करून घ्यायचं आहे नॉर्मल आणि मग नंतर बारीक करायचं आहे मिक्सरला. बघू शकता मी इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहे. खूप सुंदर अशी भाजी होते आजची, खूप चवीला पण खूप टेस्टी लागते. असंच तुम्हीही नेहमी करून बघत जा काहीतरी नवीन, तुम्हाला पण खूप आवडेल कारण खूप टेस्टी लागते. आणि काही कोणतीही गोष्ट केली ती मनापासून केली का मी ती चांगलीच होते. जी गोष्ट येत नसली ना ती पण येऊन जाते आपल्याला, असं असतं ते.
फक्त मन लावून करायचं. बघू शकता किती छान मी पाणी पण टाकलेलं नाही, पेस्ट किती सुंदर झालेली आहे कांदा टमाट्याची आणि काजूची. त्यात काहीच टाकलेलं नव्हतं मी डायरेक्ट, कारण कांदा टमाट्याने पाणी सोडलेलं होतं म्हणून मी मला असं वाटलं पाण्याची काही गरजच लागणार नाही आहे. बघू शकता तर तेलामध्ये मी 2 चमचे तेल टाकले कढईमध्ये आणि कमी फ्लेमवर कढई गॅस चालू केलेली आहे आणि कमी फ्लेमवरच मी इथं हे मिश्रण परतवून घेणार आहे. छान असं तेल सोडलं की समजायचं आपलं शिजलेलं आहे, छान असं परतलेलं आहे. आणि त्यानंतर तेल सोडल्यानंतर लगेचच तिखट टाकायचं आहे, लाल तिखट. आणि मी इथे 1 चमचा गरम मसाला आणि लाल मिरची कलरसाठी टाकलेली आहे मी. त्यानंतर मी इथे मिक्सरचं भांडं थोडं धुवून आणि ते व्यवस्थित पाणी टाकलेलं आहे आणि परतून परतून घेणार आहे. आणि आता परतून झालं की लगेचच आपलं ते कढई म्हणे पनीर मसाला सर्व टाकायचं आहे आपल्याला. सर्व मिक्स केलेलं छान असं परतून परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी सगळे मसाले पनीर आणि शिमला मिरची पण टाकलेल्या होत्या आणि मिक्स करून घेतलेलं तोच पूर्ण मी सर्व टाकून दिलेलं आहे यामध्ये. बघू शकता किती छान अशी दिसते आपल्या भाजीला, कलर पण खूप सुंदर आलेला आहे. जास्त शिजवायची नाही आपल्याला भाजी, 5 मिनटाच्या आत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची, कारण जास्त पण शिजलं की पनीर टेस्टला चांगली लागत नाही, कारण पनीर टाकल्यानंतर भाजीला जास्त शिजवायचंच नाही आहे. आता कसुरी मेथी मी व्यवस्थित क्रश करून टाकलेली आहे आणि 1 मिनटं उकळी आली की लगेचच मी साईडला ठेवलेली आहे. बघू शकता साईडला ठेवून देणार आहे आणि लगेचच आता मी इथं पीठ मळून घेणार आहे. लच्छ्या पराठ्यांसाठी मी असं छान असं मी इथे पीठ मळून घेणार आहे. त्यासाठी मी ते 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि ते तेल टाकल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ पण टाकणार आहे. आणि सर्व टाकलं की लगेचच मिक्स करून घ्यायचं आणि नेहमीप्रमाणे आपण जसं नेहमी पीठ मळतो की तसंच मळायचं आहे. फक्त जास्त पातळ म्हणजे जास्त सैल पण मळायचं नाही आणि जास्त घट्टसर पण मळायचं नाही, एकदम मीडियम रेंजमध्येच आपल्याला पीठ मळायचं आहे. कारण जास्त सैल झालं की आपली लच्छे पराठे जमणारच नाही आहे आणि जास्त घट्ट झाल्यानंतर पण जमत नाही, त्यामुळे व्यवस्थित मळायचं आहे. व्यवस्थित मळून झालं की 7 ते 8 मिनटं कंटिन्युअसली आपल्याला असं मळून मळून घ्यायचं आहे पीठ, त्याच्याने आपले पराठे खूपच सुंदर येतात. बघू शकता मी 7 ते 8 मिनटं असे कंटिन्युअसली मळून घेतलेलं आहे असं पीठ. पीठ मळलं की आपल्या पिठाला कन्सिस्टन्सी पण खूप सुंदर येते, त्याच्याने पराठे खूप छान जमतात. बघू शकता आता माझं मळून झालेलं आहे. 7 ते 8 मिनटं तेल टाकून मी आता दुसऱ्या वाटीमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर मी इथं कुकर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे, 1 चमचा जिरं टाकलेले आहे. आणि तर मी जिरा राईस बनवून घेणार आहे. तांदूळ पण घेतलेले मी बासमती, ते पण छान असे धुवून घेतलेले आहे आणि ते परतून घेणार आहे. एकदम सिम्पल आणि साधा सिम्पल छान खूप टेस्टी राईस बनणार आहे आपला. बघू शकतात तांदळावर वरती एक पेर असं बुडेल एवढं पाणी आपल्याला वरती ठेवायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकून झाकण लावून आणि 3 फक्त शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत का, खूप टेस्टी राईस आपला तयार होतो. इथं आता लच्छा पराठा बनवून घ्यायचा आहे. आता आपण रेग्युलर पोळी लाटतो तसेच फक्त थोडी जाड लाटायची आहे आपल्याला, जास्त पातळ लाटायची नाही. त्याला खूप सारं असं तूप लावून घ्यायचं आहे, खूप शिळबिळीत असं तूप लावायचं आहे, थोडं नाही लावायचं आहे. आणि त्यानंतर लगेचच त्याच्यावर असं पीठ स्प्रिंकल करायचं आहे आणि ते टाकून झालं पीठ की व्यवस्थित असं पसरवून हाताने द्यायचं आहे आणि त्याला असे छोट्या छोट्या असे एका खालीवर एकावर एक अशा पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित असं थोडंसं असं वळवून घ्यायचं आहे, ताणून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्याला वरून पण थोडं तूप आणि तेल लावलं तरी चालेल आणि गोलसर असं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे ते. आणि छान असं गोल झालं की आपल्याला लगेचच पराठा लाटून घ्यायचं आहे, पीठ लावायचं आहे, पिठाने छान असं आपला पराठा लाटून होतो. हलक्या हाताने आपल्याला छान असं पराठा लाटायचं आहे. बघू शकता एकदम हलक्या हाताने मी इथे पराठा लाटलेला आहे. इथं पराठा लाटला की लगेचच तव्यावर आधी कमी गॅसवर मी तवा तापवून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडी नॉर्मल गॅस फुल करून मी इथं पराठे भाजून घेणार आहे. त्याला वरून थोडं तूप लावून घेणार आहे.
आणि छान असं तूप लावलं की त्याच्यानंतर ती पलटली बाजू की लगेचच त्याला पण तूप लावणार आहे. तूप लावलं की आपली लगेचच लच्छे असे साईडला निघता बघू शकता. किती छान असा आपला पराठा झालेला आहे. त्यानंतर आता इथे आपला भात पण झालेला आहे बघू शकता. सुंदर असा राईस झालेला आहे आपला जीरा राईस एकदम असा मोकळा मोकळा झालेला आहे बघा. कोणी म्हणणार पण नाही की कुकरमध्ये केलेला आहे. किती सुंदर असा झालेला आहे. टेस्टला पण खूप छान लागतो. आता मी इथे लंच बॉक्स भरून घेणार आहे. सर्वात पहिले मी भाजी भरून घेणार आहे. एकदम तो पॅक डबा आहे त्याला झाकण पण आहे म्हणून त्या डब्यामध्ये झाकण लावून व्यवस्थित भाजी भरून ठेवणार आहे. बघू शकता आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी पण किती सुंदर आलेली आहे. त्यानंतर मी आता इथे जीरा राईस पण भरणार आहे. तर जीरा राईस थोडा जास्त हवा होता म्हणून जीरा राईस मोठ्या कप्प्यामध्ये मी टाकलेला आहे. चला तर मग आवडलं तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कशा वाटतात माझ्या रेसिपीज ते पण नक्कीच कळवत जा. इथे मी एक पराठा भरलेला आहे. काकडी पण ठेवलेली आहे. तर बघू शकता मी इथं दोन लाडू पण ठेवलेले आहे. ते खोबऱ्याचे खूप इन्स्टंट मी इथं कालच रेसिपी टाकली. खूप टेस्टी झालेले आहे. तर नक्कीच बघा तो व्हिडिओ पण. आणि चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.